शिवसेना पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरेंची निवेड अवैध शिंदे गटाच्या वकिलांचा दावा संपूर्ण माहिती काय आहे ती आपण आता या व्हिडिओमध्ये बघूया तत्पूर्वी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला संपूर्ण पहा शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील सलग सहाव्या दिवशी सुनावणीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या निवडीवरून उलट तपासणी झाली ठाकरे कुटुंब सोडून अन्य कुणाला पक्षप्रमुख होता येते का शिवसेनेच्या घटनेत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद आहे अशा प्रश्नांची सरबत्ती शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केली त्यावर ठाकरे गटाचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी रेकॉर्डवर आहे हे खोटे आहे या मोजक्या शब्दात उत्तरे दिली दरम्यान एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या बैठकीस उपस्थित राहण्याबाबतचे कोणतेच पत्र ईमेलद्वारे पाठवले नव्हते याबाबत ठाकरे गटाने केवळ बनाव केला असून त्याची चौकशी करण्याची मागणी शिंदे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे विधिमंडळात गुरुवारी पार पडलेल्या सोनोनी गटाच्या वकिलांनी शिवसेनेची घटना पक्षप्रमुख पदांची निवड पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना हटवण्याचे अधिकार ठाकरेंशिवाय कुणाला पक्षप्रमुख होता येते का या मुद्द्यांच्या अनुषंगाने उलट तपासणी झाली यावेळी जेठमल्नी यांनी शिवसेना पक्षाच्या पक्षप्रमुखपदी झालेले उद्धव ठाकरे यांची निवड वैधच नसल्याचा दावा केला शिवसेनेची घटनाच अशा निवडणीला परवानगी देत नसल्यास प्रश्न त्यांनी उपस्थित केला त्यावर हे कुठे आहे इतकेच सांगत प्रभू यांनी अधिक भाष्य करणे टाळले त्यांच्या या उत्तरांवर जेठमालानी यांनी अखेर सुनील प्रभू यांना माजी क्रिकेटपटू राहुल द्रोडची उपमा देत दाद दिली पक्षविरोधी कृत्यासाठी कारवाई करण्याआधी आमदारांच्या त्यांचे म्हणणे मांडण्याची वेळ दिली का आमदारांनी पक्षविरोधी कृत्य केले असेल तर त्यांना हटवणे आवश्यक होते का असे प्रश्न जेठमालानी यांनी केले त्यावर पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना हटवणे आवश्यक असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार पक्षप्रमुखांना असल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले तर आमदारांना म्हणणे मांडण्यास वेळ दिला होता का हे आठवत नसल्याचे प्रभू यांनी उत्तर दिले शिवसेनेची घटना ठाकरे कुटुंब सोडून इतर कोणालाही पक्षप्रमुख करू शकते का किंवा इतर कोणी पक्षप्रमुख पदावर बसू शकतो का असा पेशाता टाकणारा सवाल जेठमलानी यांनी केला यावर रेकॉर्डवर आहे इतकेच उत्तर प्रभू यांनी दिले तसेच शिवसेनेच्या घटनेनुसार नियुक्ती होते प्रतिनिधी सभा बोलवून पक्षप्रमुख पदावर कोण असणार हेही ठरवले जात असल्याचे संदर्भातील उपप्रश्नांना उत्तरात प्रभू यांनी सांगितले याशिवाय दोन हजार तेराच्या पक्षांतर्गत निवडणूक सुनील प्रभू यांनी मतदान केले नसल्याचा किंबहुना ही निवडणूक झालीच नसल्याचा दावा जेठमलानी यांनी केला महापौर म्हणून प्रभूंना मतदान अधिकार नव्हता असे ते म्हणाले यावर मी महापौर किंवा माजी महापौर म्हणून या सभेला उपस्थित होतो आणि मतदान केल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले यावर जेठमलानी यांनी दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नसल्याचे वकिलांनी लक्ष वेधत असताना ही बाबही प्रभू यांनी फेटाळून लावली दरम्यान शिवसेनेच्या विचारांविरोधी असलेल्या पक्षाची युती तोडावी हा एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय शिवसेनेच्या बहुतांशी नेत्यांना मान्य होता असा दावा जेठमलानी यांनी केला हा दावाही खोटा असल्याचे प्रभू यांनी नमूद केले ले ले तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणार त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माहितीला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद